न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय कौल कोणाचा. ब्रेकच्या आधी आपण चर्चा करत होतो की हा सगळा एवढा वैचारिक शिफ्ट डावीकडनं उजवीकडे कसा काय झाला. अमित साटम आपल्यासोबत आहेत. अमितजी, काय नेमकं 5 वर्षात तुम्ही केलं राम मंदिरावरनं, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं इतकी ढवळण घुसळण आणि पोलरायझेशनचा प्रयत्न झाला पण तो काही पूर्ण यशस्वी होतोय असं वाटत नाही, जसं किरण तारे म्हणाले की 35 वर्ष 2011 पर्यंत डाव्यांचं राज्य हे पश्चिम बंगालवरती होत. डाव्यांवरती राग आणि डाव्यांनी केलेल्या कारभारावरती लोकांचा रोष होता. म्हणून 2011 साली ममता बॅनर्जींना लोकांनी निवडून दिलं पश्चिम बंगालच्या जनतेने. 2016 साली पुन्हा पश्चिम बंगालच्या जनतेने तृणमूल काँग्रेसला निवडून दिलं. पण गेल्या 10 वर्षामध्ये तृणमूल काँग्रेसकडनं ज्या प्रकारचं भ्रष्टाचार आणि रक्तरंजित राजकारण ज्या प्रकारचं झालं, प्रत्येक पॉलिटिकल अपोनंट किंवा राजकीय विरोधकाला टार्गेट करून अगदी त्यांची जीवे मारण्यापर्यंत ज्या प्रकारची एक तिकडे एकचे कल्चर, पॉलिटिकल कल्चर जे निर्माण झालं आणि त्याच्यामुळे जो रोष निर्माण झाला आणि ममता बॅनर्जी किंवा तृणमूल काँग्रेसला कुठला तरी दुसरा पर्याय हा पश्चिम बंगालमध्ये निर्माण झाला पाहिजे आणि सगळ्यात स्ट्रॉंग पर्याय तिकडे भारतीय जनता पार्टी असू शकते. भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी जर ताकद उभी केली तर तृणमूल काँग्रेसला तिकडनं संपवण्यामध्ये किंवा तृणमूल काँग्रेसचा पराभव करण्यामध्ये भारतीय जनता पार्टी यशस्वी होईल अशा प्रकारचं मानस हे पश्चिम बंगालच्या जनतेमध्ये त्या ठिकाणी निर्माण झालं आणि त्या मानसाला 2019 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाठबळ मिळालं. जिथे ममता बॅनर्जींच्या 36 जागा त्या 22 वरती आल्या आणि भाजपच्या 3 जागा होत्या त्या 19 वरती गेल्या आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जनमत आणि लोकांचा कौल आणि लोकांचा पाठिंबा हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभा राहिला. कारण बेस्ट ऑल्टरनेटिव्ह अवेलेबल ऑल्टरनेटिव्ह ही भारतीय जनता पार्टी होती तृणमूल काँग्रेसला काढण्यासाठी आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टीला हे जे यश आहे किंवा हा जो कौल आहे तो मिळताना दिसत आहे. बरं, ठीक आहे. किशोरजी 30 सेकंद आणि मग किरण तारे 30 सेकंद. हो, मी बोलतो. हे बघा, तुमच्या मॅजिक बॉल हा फार इन्फॉर्मेटिव्ह आहे असे मला दुसरे वाहिनीवाले बोलत आहे तर तुमचं अभिनंदन. एक दुसरं एक तुम्हाला 216 जागेवर लीड होता तामिळनाडूमध्ये डीएम केला, मात्र एडीएम केला फक्त 32 किंवा 28 जागेवर लीड होता पण आता त्यांना 100 जागेवर लीड आहे. तसं किरण तारे म्हणाले की भाजपला 2000 म्हणजे मागच्या 19 निवडणुकीत भाजप 120 जागी लीड करत होती, मात्र आता भाजप माझ्या माहितीप्रमाणे तर 80 वर जाणार आहे. तर अशा परिस्थितीमध्ये भाजपनी जे काही बलून फुगवला होता तो बलून भ्रष्ट झाला आहे आणि जे दावे केले होते 220 आणि रात खोटे ठरले. बर, खोटे ठरले. बर, किरणजी थोडक्यात वेळ संपत आली आपली. भ्रष्टाचार हा ममता बॅनर्जींच्या सरकारमध्ये आहे का? तर आहे, नक्कीच आहे. रक्तरंजित राजकारण त्यांनी नक्कीच केलं. म्हणजे पश्चिम बंगाल हे कदाचित आपल्या देशातलं एकमेव राज्य असेल ते कट मनी हा ऑफिशियली मानला जातो. म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना नेत्यांना पैसे देणं, कमिशन देणं हे ऑफिशियली मानलं जातं. असं असताना देखील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर जर भाजपने फोकस केला असतं तर कदाचित भाजपला म्हणायचा अधिकार राहिला असता की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये लढतो आहोत. तसं झालेलं नाही. भाजपने आपली स्ट्रॅटेजी वेगळ्या पद्धतीने ठेवली, त्याचा परिणाम त्यांना जो अपेक्षित होता तो होताना दिसत नाहीये. याचा अर्थ महाराष्ट्राच्या दृष्टीने, किशोरजी तुम्ही फार छान म्हणाला की आता रिजनल पार्टींना चांगले दिवस आहेत, पण भ्रष्टाचाराच्या मुद्द्याला जर जनता खतपाणी घालत नसेल तर कदाचित तुम्हाला पण अच्छी रिव्ह्यू शकतात भविष्यात. बर, काय हरकत नाही. म्हणजे किमान किशोर तिवारींचा जिथपर्यंत संबंध आहे त्यांना अच्छे दिन या गोष्टींची काही वावड नाहीये, त्यामुळे काही हरकत नाही. पाहुयात काय होतं ते. कोणाचे पक्षांचे हे होत नाही, जनतेचे अच्छे दिन आले पाहिजेत. एवढं मात्र एका मुद्द्यावर आपल्याला चर्चा करताना या सगळ्या सकाळपासून कुठेच कुठल्याच वाहिनीवर किंवा कुठं चर्चा दिसत नाही. ईव्हीएमचा मुद्दा आता निकालात निघालाय का, हा प्रश्न सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. सगळे खुश आहेत, म्हणजे भाजपला आसाम मिळालंय, इकडे ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये आहेत, तामिळनाडू तसं तिकडे डीएमके आहे, त्यामुळे सगळ्यांना सगळं मिळालंय. ईव्हीएम मात्र ईव्हीएमने सुटकेचा निश्वास सोडला, निर्दोष मुक्तता झाली. आपण सगळे मान्यवर या चर्चेत सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचाही धन्यवाद. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी News18Lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आणि किशोरजी तिवारी यांनी सांगितलं त्याप्रमाणे News18Lokmat कडे मॅजिक वॉल आहे आणि या मॅजिक वॉलच्या माध्यमातून काही खास गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत का? ब्रेक नंतर.